विना टेंडर औषध खरेदी होत असल्याची त्याची सीबीआय चौकशी करा अशी उद्धव ठाकरेंनी मोठी मागणी केली. सरकारमध्ये दलाल बसले, सरकारची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. चांगली मागणी आहे त्यांनी केलेली, कारण आता कोविडचा जो घोटाळा त्याच्यामध्ये जे काही गैरप्रकार खरं म्हणजे अगदी झालेला म्हणजे मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार जो त्यांच्या काळात झालेला आहे आणि तेच खरं म्हणजे हा जो नांदेडचा झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे, वेदनादायी आहे, परंतु या मृतांचं राजकारण करणं त्याहीपेक्षा दुर्दैवी आहे. आणि म्हणून मैताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं जी काही सवय ज्या लोकांना लागलेली आहे त्यांच्याकडून दुसरं अपेक्षित आपण काही करू शकत नाही. कारण कोविडमध्ये म्हणजे ज्या लोकांनी डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले, ज्यांनी 300 ग्रामची खिचडी 100 ग्राम देण्यामध्ये पैसे खाल्ले, ज्यांनी ऑक्सिजन प्लांटमध्ये पैसे खाल्ले आणि आता ते बाहेर येत आहे, त्यामुळे या प्रकाराला कुठंतरी दडपण्यासाठी किंबहुना त्याचं लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी अशा प्रकारची चौकशी मागणी केली आहे. चांगली आहे, नक्की याच्यामध्ये जे काही कोविडमध्ये झालेला जो प्रकार आहे आणि त्याची नक्की चौकशी होईल आणि जी औषधांची खरेदी चुकीच्या पद्धतीने केली असेल तर त्याची सरकार चौकशी करेल. नांदेडच्या प्रकाराची चौकशी सरकार करतं आहे, त्यावर दोषींना कोणी पाठीशी घालणार नाही, कठोर कडक कारवाई केली जाईल हे मी कालच सांगितलेलं आहे आणि काल त्यावर आढावा बैठक देखील घेतलेली आहे. फक्त एवढंच मी सांगू इच्छितो, कोविडमध्ये जे तोंडाला मास्क लावून फेसबुक लाईव्ह करत होते घरात बसून, काय तोंडाला मास्क लावून फेसबुक लाईव्ह घरात बसून करत होते, त्यांनी माझ्यासारख्या किंबहुना आम्ही जे रस्त्यावर उतरून काम करतो त्यावेळेस पाहिलं की हा एकनाथ शिंदे पीपी किट घालून हॉस्पिटलमध्ये लोकांना मदत करत होता आणि तेव्हा हे घरात बसले होते, त्यांना भेटायला येणाऱ्याची पण अँटीजेन टेस्ट करून 2-2 तास बसून नंतर भेटत होते. अशा प्रकारचे मुख्यमंत्री या देशाने नाही जगाने पाहिले नसतील. आणि म्हणून एकीकडे कोविडमध्ये माणसं मरत होते आणि घरात बसून नोटा मोजण्याचं काम करत होते आणि म्हणून त्यांचं जे आहे खरा चेहरा हा लोकांनी कोविडमध्ये पाहिलेला आहे, मुंबई महापालिकेच्या कारभारामध्ये पाहिलेला आहे. गेले अनेक वर्ष मुंबई महापालिकेचे जे काही भ्रष्टाचाराचे पैसे, कॉन्ट्रॅक्टचे पैसे कुठे जात होते हे सगळं बाहेर येईल आता. आणि डीसीएमनी नांदेडला जाण्याची गरज होती असं उद्धव ठाकरे म्हणतात. जे खरं म्हणजे घरात बसून कारभार मुख्यमंत्री चा कारभार करता येतो असं म्हणणारे, म्हणजे एक नगरसेवक जरी असला तरी तो घरात बसून काम करू शकत नाही, घरात त्याला बसता येत नाही, लोकांना भेटावंच लागतं, तर एक राज्याचा मुख्यमंत्री घरात बसून काम करू शकतो अशा प्रकारचं वक्तव्य करणाऱ्यांनी ही दुसऱ्याला शिकवण्याची आवश्यकता नाही. आणखी काय एक फूल दोन हाफ आता ते एक फूल आणि एक हाफ यांनी आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.